नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी उद्या मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे. सकाळी 9 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन तर बक्षीस वितरण सायंकाळी 5 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेळ शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सुप्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, पनवेळ महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांची, तर विशेष सन्माननीय अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अजिंक्य ननावरे, चला हवा येऊ द्या फेम संदीप रेडकर, विनोदी अभिनेता अंकित म्हात्रे यांची उपस्थिती असणार आहे. इंटरनॅशनल पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या माध्यमातून रोमानियामध्ये जगातील युवा पॉवरलिफ्टिंग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी क्लासिक गटात भारताचा तिरंगा फडकला आहे. भारताची पॉवरलिफ्टर अमृता भगत हिने क्लासिक गटात रौप्य पदक पटकावले आहे. अमृता ही कर्जत तालुक्यातील शेलू या लहानशा गावातील पॉवरलिफ्टर आहे. रोमानिया देशातील नापोका सिटीमध्ये इंटरनॅशनल पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने जागतिक युवा पॉवरलिफ्टिंग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील 47 किलो गटातील एक्विप गटात भारताचे प्रतिनिधित्व करणारी पॉवरलिफ्टर अमृता ज्ञानेश्वर भगत हिने पहिल्याच दिवशी कमाल करत रौप्य पदक पटकावले आहे. अमृताने जगातील मातब्बर अशा 40 देशातील खेळाडूंमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 120 किलो वजन उचलून इतिहास रचला आहे. ही स्पर्धा 3 सप्टेंबरपर्यंत रोमानियामध्ये चालणार आहे. राज्य सरकारकडून पावसाळ्यातील 2 महिन्यांसाठी करण्यात आलेली मासेमारी बंदी 1 ऑगस्टपासून उठली आहे. मात्र खवळलेला समुद्र नारळी पौर्णिमेनंतरच पूर्वस्थितीत येऊन शांत होत असल्याने त्यानंतरच मोठ्या प्रमाणात मासेमारी नौका खोल समुद्रात उतरवण्यात येतात. त्यांच्या तयारीसाठी उरणच्या मोरा बंदरातील नौकांच्या दुरुस्तीची लगबग सध्या सुरू आहे. या नौकावरील खलाशी नौकांवरील जाळी आणि मासेमारीसाठी आवश्यक असलेले सामान नौकेवर चढवण्याचे तसेच रंगरंगोटी आणि नौकेची दुर्जी करण्याचे काम करत आहेत. त्यासाठी अनेक नौका मोरा बंदराच्या किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत चाळके यांची निवड झाली आहे. विभागीय माहिती कार्यालय कोकण भवन या ठिकाणी आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत समितीचे सदस्य मनोज जालनावाला, प्रणव पोळेकर, दिलीप देवळेकर, हर्षद पाटील उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम 2007 नुसार कोकण विभागीय स्तरावर ही समिती गठीत करण्यात आली आहे. चाळके हे रत्नागिरी येथे रहिवासी असून ते साप्ताहिक सागर एक्सप्रेस रत्नागिरी या वृत्तपत्राचे संपादक आहेत. प्रारंभी उपसंचालक डॉ गणेश मुळे यांच्यासह उपस्थित समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ मुळे आणि उपस्थित समिती सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. पनवेल आणि उरण तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून आदिवासी रस्त्याचे काम मार्गी लागल्याने ग्रुप ग्रामपंचायत चौक आदिवासी बांधव समाधानी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या प्रयत्नाने आणि सरपंच रितू ठोंबरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून चौक आदिवासी वाडीच्या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. सुमारे 300 लोकसंख्या असलेल्या या वाडीतील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत होते. पक्का आणि कायमस्वरूपी रस्ता नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
अखेर उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांनी या वाडीतील ग्रामस्थ यांच्या मागणीसाठी प्रयत्न केल्याने आमदार महेश पालदी यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच राजन गावडे, ग्रामविकास अधिकारी एस पी जाधव, सदस्य सुभाष पवार, ऋषाली पोळेकर, राजू पाटील, स्वाती देशमुख, नयना झिंगे, विधितज्ञ रीना सोनटक्के, हेमंत माने, गिरीश जोशी यांच्यासह आदिवासी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तळोजा जेल समोरील तलावात आज सकाळी एक इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तळोजा जेल समोरील तलावात शुक्रवारी सकाळी 30 ते 35 वयोगटातील धडधाकट मजबूत तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना दिसतात. त्यांची तात्काळ खारघर पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्वरित खारघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला. सदर इसमाचे नाव मयांक सिंग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना कडून देण्यात आली आहे. दरम्यान हा इसम या ठिकाणी का आला होता, त्याचा कोणी खून केला की त्याने आत्महत्या केली याचा शोध खारघर पोलीस करत आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क किंवा शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकणाऱ्या शासन निर्णयामध्ये चुकीने अभ्यासक्रमाची नोंद नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. पनवेलमधील पिल्लेज महाविद्यालयातील 60 विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले होते. याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी शिवसेनेचे महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांना हा विषय सांगताच त्यांनी पुढाकार घेऊन खासदार श्रीरंग अप्पा बाळणे यांना या विषयाबद्दल माहिती दिली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार बाळणे यांनी त्वरित विषयाचा पाठपुरावा सुरू केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम आदेशाने अखेरीस आता हा शासन निर्णय दुरुस्त करून पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी खासदार श्रीरंग बाळणे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश रानवडे, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्या सहपदाधिकारी उपस्थित होते. मुलांनी टीव्ही तसेच मोबाईलपासून दूर राहावे, घराबाहेर जाऊन शारीरिक व्यायाम करावेत या उद्देशाने पार्श्व महिला फाउंडेशनतर्फे शालेय मुलांसाठी स्पोर्ट्स डेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 7 वेगवेगळ्या शाळेतील मुलांसह दिव्यांग मुलेही सहभागी झाले होते. आजकाल लहान मुलांच्याही हातात स्मार्टफोन दिसत आहेत. फोनमध्ये यूट्यूब आणि गेम्स कुठे आहेत ते कसे वापरायचे हे सर्व मुले काही मिनिटात शिकतात, म्हणून ते मोबाईलचा जास्त वापर करतात. मात्र मोबाईलच्या अधिक वापरामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलांनी टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर राहावे, तसेच घराबाहेर जाऊन शारीरिक व्यायाम करावेत या उद्देशाने पार्श्व महिला फाउंडेशनतर्फे शालेय मुलांसाठी स्पोर्ट्स डेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पोर्ट्स डेमध्ये वेगवेगळ्या 7 शाळांमधील मुलांनी सहभागी होऊन खेळाचा आनंद लुटला. तसेच दिव्यांग मुले देखील या स्पोर्ट्स डेमध्ये सहभागी झाली होती. यावेळी निंबू चमचा, पोती उडी, धावणे, आर्मी ॲक्टिव्हिटी, बलून गेम यासारख्या मजेदार खेळांमध्ये मुले सहभागी होऊन खेळात दंग झाले होते. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा बसंती जैन, काजल देधिया, पायल कोठारी, प्रीती मुनोत, आकांक्षा बाठिया, मयुरी परमार, मनाली परमार, पूजा मार्लेचा, पूजा सोलंकी, पार्टीभा डांगी, संजय जैन, मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जैन, मोतीलाल जैन, पत्रकार प्रशांत शेडगे, नेवाड महिला मंडळाच्या सदस्या, शिक्षक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. खेळानंतर मुलांना पार्श्व महिला फाउंडेशनतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले. मेल एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील त्रिकुटाला लोहमार्ग पोलिसांच्या भायखळा विशेष कृती दलाने अटक केली आहे. रामेश्वर कुमार नंदलाल सहानी, खूबलाल कैलास महतो आणि विनोद सोनाराम महतो अशी या त्रिकुटाची नावे आहेत. त्यांच्या अटकेमुळे पनवेल, त्रिसूर, कोकण रेल्वे, कोटाव्याम रेल्वे स्थानकात त्यांनी केलेल्या चोरीच्या 7 गुन्ह्यांची उकल झाली आहे. मेल एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे पर्स, मोबाईल तसेच इतर किमती वस्तू चोरण्याचे प्रकार वाढले होते. एप्रिल महिन्यामध्ये एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये मडगाव ते दिल्ली दरम्यान एका महिलेची दागिने तसेच रोख रक्कम चोरण्यात आली होती. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तर भायखळा येथील विशेष कृती दलाकडून देखील समांतर तपास सुरू करण्यात आला होता. या तपासादरम्यान एक्सप्रेसमध्ये हॉकर्सचा धंदा करणारे काही जण झोपलेल्या प्रवाशांचे पर्स, मोबाईल चोरत असल्याची माहिती
STF पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे STF पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. STF पथकाने त्यांच्याकडून 450,000 सोन्याचे दागिने, 21,000 रुपये किमतीचे घड्याळ, 327,000 17 मोबाईल फोन, 52,000 TV असा 858,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अत्यंत मौल्यवान अशा 20 लाखांच्या घरात किंमत असणारे वैद्यकीय साहित्य असणारी बॅग रेल्वे प्रवासात विसरून गेलेल्या महिला डॉक्टरला RPFने पुन्हा मिळवून दिली आहे. महिला प्रवाशाने तिच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित आणि व्यवस्थित मिळाल्याबद्दल RPFचे आभार मानले. वाशी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या RPF कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आलेल्या रेल्वेत एक काळ्या रंगाची बॅग सापडली. कर्मचाऱ्यांनी ती बॅग कार्यालयात आणून RPF उपनिरीक्षक आदेश डागर यांच्यासमोर उघडले असता त्यात काळ्या रंगाचा डेल कंपनीचा लॅपटॉप आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आढळून आली. मात्र बॅगेत नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आढळून आला नाही. कोणताही सुगावा न मिळाल्याने अखेर निरीक्षकांच्या आदेशानंतर SI आदेश डागर आणि ASI कैलास बोडके यांनी हा लॅपटॉप ऑन केला. लॅपटॉपमध्ये सापडलेले व्हॉट्सॲप ॲप उघडले आणि त्यात सापडलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून बॅग RPF पोस्ट CSMT येथे सुरक्षित स्थितीत असल्याचे सांगितले. काही वेळाने तेथे डॉक्टर आशिया अख्तर नावाची एक महिला आली आणि सदर बॅग आपली असल्याचे सांगितले. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून या महिलेला वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी महिला प्रवाशाने तिच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित आणि व्यवस्थित मिळाल्याबद्दल RPFचे आभार मानले. सलग महिनाभर पावसाचा लपंडाव सुरू झाल्याने उरण तालुक्यातील 1,500 ते 2,000 हेक्टर जमिनीवर भात पिके संकटात आली आहे. यातील 50% पीक नष्ट झाले आहे. तर येत्या आठवड्याभरात जोरदार पाऊस न झाल्यास संपूर्ण शेतीचं शेतकऱ्यांच्या हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाच्या या लपंडावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उरण तालुक्यात ऑगस्ट 2022 तुलनेत आत्तापर्यंत सरासरी 2,236 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये ऑगस्ट 2022 1,714 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्याचप्रमाणे ऑगस्ट 2022 362 मिलीमीटर पाऊस झाला होता. मात्र आतापर्यंत अवघ्या 93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाअभावी उरण तालुक्यातील भात शेती संकटात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. उरण तालुका हा औद्योगिक तालुका मानला जात आहे. त्यामुळे येथील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी उरणच्या चिरनेर, खोपटे, कोपरोली, विंधणे, रानसई, वशेणी, पुनाडे, सारडे, कडापे, आवरे, पाले, पिरकोन, वैश्वी, गोवटणे, बोरखार, मोठी जुई, कळंबुसरे, नागाव, केगाव, चांडजे, मोठे भूम आदी गावात भात शेतीची पिके घेतली जात आहेत. हे साधारण 2,500 हेक्टरपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांशी शेती ही खाडी किनाऱ्यावर आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात शिरून शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर येथील विविध उद्योगामुळे शेतीतील पाण्याच्या नैसर्गिक वाटास बंद केल्याने काही शेती नापीक होत आहे. अशा सर्व संकटांचा सामना करत उरणमधील शेतकरी मेहनतीने शेती करत आहेत. त्यात पावसाने महिन्यांपासून लपंडाव सुरू केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. रायगड पोलीस मुख्यालय बँड पथकाच्या वतीने मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील मुरुड बाजारपेठ, काशीद समुद्र, मुरुड समुद्रकिनारी पोलीस बँड पथकाच्या वतीने संगीत वाजवून मातृभूमीला नमन करून वीरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशाबद्दल सर्वांनाच अभिमान आहे. देशाच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या शूर सैनिकांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले. अशा शूरवीरांचे योगदान माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. तसेच पंतप्रधान संकल्पनेतून मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान राबवले जात आहे. या माध्यमातून वीरांना नमन करण्याची आपल्याला संधी मिळाली असल्याचे मत पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक निशा जाधव, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, ट्रॉफिक सहाय्यक पोलीस फौजदार संतोष गायकवाड, ट्रॅफिक पोलीस नाईक किशोर बठारे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक राऊळ यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि पोलीस बँड पथक उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपणारे श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 15वे मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर येत्या 8 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक
कान, घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, नेत्र तपासणी तसेच चष्मे वाटप, आयुर्वेद अशा विविध आरोग्य तपासण्यांसह औषधोपचार देण्यात येणार आहे. गेली 14 वर्षे आरोग्य महाशिबिर मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीपणे पार पडले आहे. यंदाचे महाशिबिर यशस्वी करण्याकरिता 30 विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्या समित्या येत्या नियोजन बैठकीत आढावा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत धडक मारली. नीरजसोबत DP मनू देखील अ गटात आहे, तर किशोर जेना हा एकमेव भारतीय गट बमध्ये आहे. नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85 मीटरपेक्षा जास्त भालाफेक करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रताही मिळवली आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी किमान 85.50 मीटर आवश्यक आहे आणि नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर अंतर पार केले. नीरज शिवाय DP मनूनही जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. पहिल्याच प्रयत्नात नीरजने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या होणार आहे. दरम्यान नीरजने केलेल्या कामगिरीच्या जोरावर 2024 पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.